कोल्हापूरचा खासदार कोण होणार, चला जाणून घेऊया. 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांचा सुमारे 270,000 मतांनी पराभव केलेला. त्यापूर्वी 2014 33,000 मतांनी धनंजय महाडिक निवडून आले होते. संजय मंडलिक यांचे वडील सदाशिव मंडलिक हे 1998 1999 2004 आणि 2009 असं सलग 4 वेळा निवडून आले होते. कोल्हापुरात गेल्या 26 वर्षात 21 वर्ष मंडलिक घराण्याचं वर्चस्व आहे. 2009 निवडणुकीत सदाशिव मंडलिक यांनी छत्रपती संभाजीराजे शाहू यांचा पराभव केलेला. यावेळी कोल्हापूरच्या निवडणुकीत काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराजांना निवडणुकीत उतरवलं गेलंय, तर शिवसेनेकडून पुन्हा एकदा संजय मंडलिकच मैदानात आहेत. साताऱ्याच्या धर्तीवर मान गादीला मत मोदींना असा प्रचार शाहू महाराजांच्या विरोधात केला जातोय. शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात काँग्रेसच्या चिन्हावर शाहू महाराज निवडून येऊ शकतील का आणि कोल्हापूरचा खासदार कोण होणार ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.